मुंबईच्या आरटीओच्या कार्यालयामध्ये एक महिला चालत आली. तिच्या वाहन चालक परवान्याची मुदत संपली होती आणि त्याचं नूतनीकरण तिला करायचं होतं. त्यानंतर काय घडलं आणि ती महिला होती तरी कोण पाहूया. मुंबईच्या आरटीओ कार्यालयात एक महिला चालत आली. तिच्या वाहन चालक परवान्याची मुदत संपत आली होती. त्याचं नूतनीकरण करायचं होतं. त्या महिलेनं अर्ज घेतला, तो व्यवस्थित स्वहस्ते भरला. कागदपत्र घेऊन ती अनुज्ञाप्ती मिळवण्याच्या रांगेत उभी राहिली. हळूहळू क्रमांक पुढे सरकत होते. त्या महिलेची कागदपत्र घेतली गेली, तिने पैसे भरले, अनुज्ञा प्राप्तीसाठी फोटोही काढून घेतला. सर्व प्रक्रिया आटोपून ती महिला आरटीओ बाहेर पडणार तोच क्लार्कनं कागदपत्र वाचली. नाव होतं रश्मीजी उद्धवजी ठाकरे. तो उडालाच, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रांगेत उभ्या होत्या इतक्या वेळ. मग पळापळ सुरू झाली. मुख्य म्हणजे आरटीओ एआरटीओ अधिकारी कार्यालयात नव्हते. तिसऱ्या क्रमांकाचे अधिकारी पार्किंग पर्यंत पळत आले. नमस्कार चमत्कार झाला. विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावं, त्यांच्या परवान्याचं त्वरित नूतनीकरण करून देण्यात येईल. सो मुख्यमंत्र्यांनी गोड शब्दात नकार दिला. मी अर्ज भरला आहे आणि पैसे देखील भरले आहेत आणि माझा फोटो देखील काढला आहे. आता तुमच्या नियमानुसार मला स्पीड पोस्टनं परवाना पाठवा. गाडी सुरू करून बाय बाय म्हणत त्या निघून देखील गेल्या. एव्हाना अधिकाऱ्यांचे कपाळ घामानं थपथपलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि आरटीओ कार्यालयात उभ्या राहतात यावर विश्वासच बसत नव्हता.